मध्ये. ओके. आणि मी असं ऐकलं की मुस्लिम बांधवी आपल्या पालखीला जेव्हा जाते तेव्हा इथे आपलं म्हणजे त्यांच्या परंपरेनुसार ते आपलं नारळ वगैरे विशेष गोष्ट आहे. आता रत्नागिरीचं सगळ्यात मोठं देवस्थान ग्रामदेवत भैरी, त्या भैरीची पण धुळवड इथे येते. अरे हा, रात्री 2:30 भैरीची धुळवड येते सगळ्या देव. तर नमस्कार मित्रांनो, तर आज मी एका देवस्थानाला भेट देणार आहे आणि ते देवस्थान आहे शिव शंभूनाथाचं. आणि त्या शिवशंभूनाथ मंदिराची खासियत की ते एका मुस्लिम वस्तीमध्ये आहे. आणि अजून मी पण पहिल्यांदाच चाललो आहे आणि आता तो व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवणारच आहे आणि तुम्हीही त्या शंभूनाथाचं दर्शन घेऊ शकता या माझ्या व्हिडिओद्वारे. तोपर्यंत बाय. तर मित्रांनो, आपण विश्वेश्वराच्या मंदिराला जाताना गोगटे कॉलेज रत्नागिरी या कॉलेजच्या मार्गे आपल्या कॉलेजच्या रोड मार्गे आपण इथे जाऊ शकतो. इथे बाजूलाच आहे माझ्या उजव्या हाताला जिल्हा सत्र न्यायालय रत्नागिरी आणि हा उत्तराचा रोड आहे आणि या उत्तराच्या रोडवरून आपण समोरच मंदिर काशी विश्वेश्वराचं दिसते. आता त्या देवस्थानाजवळ आता आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, हा समोर रोड जातो पावसला आणि त्याच रोडला इथे श्री देवकाशी विश्वेश्वर देवस्थान आहे राजिवडा रत्नागिरी. तर मित्रांनो, आता ही पूर्ण ही वस्ती इथल्या मुसलमानांची वस्ती आहे आणि आता अजानचा तुम्हाला आवाज येतच असेल. अजान देतात इथे नमाजाची. तरी ते मंदिरात जाताना रस्त्याचं म्हणजे पायऱ्यांचं काम चालू आहे. तर पेवर ब्लॉक्स आणलेले आहेत आणि इथे तर फिटिंगचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि हे काशी विश्वेश्वर मंदिर तर मित्रांनो, आता मंदिरात प्रवेश करायच्या आधी पहिले आपण आपले पाय धुवून घ्यायचे.
तर तुमच्यासाठी काशी विश्वेश्वराचं दर्शन। आणि असं म्हटलं तर शंकराच्या भोवती आपण फेरी ही फक्त अर्धवटच घालू शकतो, पूर्ण घालू शकत नाही फेरी, कारण त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते। तर नमस्कार मित्रांनो, मी अमय मयेकर, मी आहे कोकणी चॅनलचा सर्वे सर्वा। तर मी जिथे आलो आहे ज्या देवस्थानाला, मगाशी मी जसं बोललो की मी आज एका देवस्थानाला चाललो आहे शिवशंभूनाथाच्या, तर ते देवस्थान आहे श्री काशी विश्वेश्वर रत्नागिरीमधलं, रत्नागिरीमध्ये राजिवडामधलं। तर ते देवस्थानाचे मला इथे अध्यक्ष श्री प्रवीण वांगणकर आणि माजी अध्यक्ष कैलास विलणकर आणि इथे गुरुजी तेजस लिंगायत गुरुजी, त्यांचे आता मी काही थोडक्यातच मुलाखत घेतोय। तर तुम्ही त्या मुलाखतीत चांगला प्रतिसाद द्या, म्हणजे मला कमेंट करा की कसं वाटलं काय वाटलं। तर आपण आता अध्यक्षांशी वार्ता करू। तर श्री प्रवीण वांगणकर सर आताचे अध्यक्ष, तसेच माजी अध्यक्ष कैलास विलणकर आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करू। तर काका, आपलं हे जे मंदिर आहे श्री काशी विश्वेश्वर, तर हे मंदिर कोणत्या सालातलं आणि कधीच आहे, कधी प्रकट झालंय मंदिर? हे मंदिर हेमाडपंथी आहे, याचा कधी प्रकट झालंय हे कोण कधी सांगू शकत नाही, म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे त्या मंदिराचा। पण मंदिराचा इतिहास तो असा आहे की हे मंदिर ज्या वेळेला मंदिराची स्थापना झाली त्यावेळेला एक साधू पुरुष आले आणि त्यांनी मंदिर इकडच्या स्थानिक लोकांना घेऊन मंदिराची बांधणी करायची ठरवली, त्यावेळेला हे मंदिर बांधायला सुरुवात। आणि ही मंदिर अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी खरोखर शंकराचं स्थान असतं, कारण ज्या वेळेला आम्ही जीर्णोद्धाराच्या वेळेला बघितलं की ह्या जागेतून कोळसा म्हणजे स्मशान वैरागी, शंकर हा स्मशान वैरागी आहे, हा मंदिरातून फाउंडेशन काढताना कोळसा वगैरे सगळा हा आला। आणखीन ज्या वेळेला मंदिराचा गाभारा आहे हा वन पीस शिळा आहे, ती वन पीस आहे, त्याला कुठेही जॉईंट नाही, पूर्ण अखंड आहे, ते मार्लेश्वर सारखं संपूर्ण अखंड आहे आणि त्यामध्ये पिंड आहे। ह्याचा दृष्टांत कसा झाला की खडपे गावातील एक विलणकर कंपनीपैकी एक गायने संकेत दिला की या शिळेवर दूध सांडत होती, त्या दूध सांडण्यावरून ह्या मंदिराचा इथे शंकराची पिंड असावी या उद्देशाने इथे सत्पुरुष आले आणि त्यांनी ते मंदिराचं काम सुरू केलं, पिंड सापडली, हा वन पीस शिळेमध्ये ती पिंड आहे आणि हा नंदी आहे समोर एक शिंग मोडलेला, त्याचा एका गुरुवांना दृष्टांत देऊन त्या तळ्यामध्ये सापडलेला नंदी आहे तो, त्या नंदीची इथे समोर स्थापना केली, समोर स्थापना केली, पिंड ही नदीत नाही मिळालेली, हा स्वयं नदीत नाही, पिंड स्वयंभू नंदी आहे, पिंड आहे ना मागच्या तळ्यामध्ये, तो नंदी पार्वती आणि तो हनुमान, आणि हे वेगळ्या मूर्ती आणून कोणी स्थापन केलेलं नाही, स्वयंभू म्हणतात ते, म्हणून हे जाती जाग्यावर प्रकट झालेल्या मूर्त्या सगळ्या। ओके, तर माझं असं म्हणणं आहे की जे साधू पुरुष होते इथे ते पहिले कोणाला म्हणजे कळलं इथे गावात की साधू पुरुष म्हणजे कसं हे धर्मशाळा आहे ना, तर झोपडं असं बांधलं, झोपडत तर आहे, झोपडत राहायचं आणि पाठीमागे दगड आहे ना तिथून तिथे ते जायचे ना, नमस्कार करायचे यायचे, तिथे भोंता टाकलेला असं आहे त्यातून पैसे काढून द्यायचे, ज्या वेळेला देऊळ हे पूर्ण झालं महाप्रसाद तेवढं कार्यक्रम, त्यावेळेला महाप्रसाद सगळं झाला, भोजन करूया, भोजन सगळं बसलेलं असताना ते
ते त्या दगडाच्या पाठीने जवळच्या गेले गेले अदृश्य अदृश्य झाले म्हणजे मग गावाकडे लोक बघायला गेले ते त्यांना सापडलेच नाही. आणि मंदिराचा जीर्णोद्धार केव्हा झाला त्याच दरम्यान? नाही जीर्णोद्धार त्र्याण्णव मध्ये झालं. कसं दंगल झाली दंगली साधूंची खोण म्हणजे एक आहे आतमध्ये जी एक एक अशी ही आहे साळुंक आहे गाभाऱ्यामध्ये त्याच्या आतमध्ये टाईल्स लागायला देत नाही टाईल्स तुटून जाते ते तसंच ठेवलेली आहे गाभाऱ्यामध्ये. हा तिथे म्हणजे तिथे काही लावायचंच नाही किती प्रकार किती प्रयत्न झाले पण तिथे टाईल्स लागली जात म्हणजे त्यांची साधूंची शक्ती तिकडे आहे शक्ती आहे म्हणजे तिथे वास्तव्य वास्तव्य आहे त्यांचं आणि आजही बघायला मिळेल तुम्हाला आजही बघायला शूटिंग घ्या ती टाईल्स आहे अशी आतमध्ये अशी सहाण आहे पार्वतीच्या बाजूला त्याच्या आतमध्ये पाठीमागे टाईल्स चिकटलीच जात चिकटली जात आणि जबरदस्ती लावली ब्रेक होते ब्रेक होते. 93 मध्ये असं आलं 93 मध्ये दंगल दगडफेक केली आणि देऊळ फोडलं गेलं गेलं होतं आणि आणखीन त्यावेळेला ते ह्याच होत कौलारू होत बघून त्याच्यावर ताडपत्री टाकली त्याच्यानंतर 6 महिन्यात 6 लाखाचे देऊळ बांधलेलं 6 महिन्यात 6 लाख आणि ज्या लोकांनी समाजकंटकांनी दगड मारले होते ते ब्रिज खाली फिशिंग करताना वीज पडून मेले आणि तिथपासून इथे एप्रिल महिना होता अचानक पाऊस सुरू झाला अचानक पाऊस काय त्याच्यात एक आपला हिंदू माणूस होता तो उतरला आणि त्याच्या मनात काय आलं पुढे गेले त्या टाकीजवळ तेवढे वीज पडून त्या वस्तीपासून काय समाजकंटकांना आपण जातीयवाद घ्यायचा नाही समाजकंटकांना त्याची जरब बसलेली आहे आणि पालखीच्या ज्या वेळेला भोवत्या तयार होतात भोवत्या होतात दर महाशिवरात्री आणि श्रावणात पालखी मंदिराभोवती भोवत्या घेते स्वयंभू असल्यामुळे पालखी बाकी बाहेर जात नाही इतर रत्नागिरीतल्या ठिकठिकाणच्या देवतांच्या पालख्या या देवाला इथे भेटायला येतात शिमग्याच्या पण पालख्या येतात आणि इतर पण पालख्या भेटायला येतात विठोबा रखमाई श्रीकृष्णाची हा हातीशी पण येते बाबत भैरुजुगाईची सगळ्या देवतांच्या पालख्या इथे भेटायला येतात हे स्वयंभू असल्यामुळे हा देव आमचा बाहेर जात नाही या देवाला भेटायला येतात आणि श्रावणामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी 7 दिवस नामसप्ताहाचा कार्यक्रम असतो नामसप्ताहाच्या कार्यक्रमात दुसऱ्या सोमवारी नामसप्ताहाची सांगता होते त्यावेळेला मुरगातला भैरी मांडवीतला भैरी या पालखीला भेटायला देवाला भेटायला तिसऱ्या फेरीला वरती इथे भेटीचा चौथर आहे तिथे भेट होते आणि मग 5 फेऱ्या पूर्ण झाल्यावर ती पालखी आपली मार्गस्थ होते आपली पालखी मंदिरात आपली पालखी मंदिर त्यावेळेला प्रचंड गर्दी असते म्हणजे ती महाशिव श्रावणामध्ये. आणि मी असं ऐकलं की मुस्लिम बांधवी आपल्या पालखीला जेव्हा जाते तेव्हा इथे आपलं म्हणजे त्यांच्या परंपरेनुसार ते आपलं नारळ वगैरे देतात नारळ वगैरे ही विशेष गोष्ट आहे त्यांना ते काही अनुभव आलेले आहेत म्हणून किंवा त्यांना त्रास झालेले आहेत ते पण त्रासाचं निवारण करण्यासाठी ते नारळ देतात. ही जागृती आहे आमच्या देवस्थान. आणि हा उत्सव गुरुजी कधी असतो? श्रावणातला श्रावण महिन्यातला उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आपल्याकडे उत्सव साजरा. आणि म्हणजे जसं मग त्या उत्सवामध्ये कोणाला म्हणजे आपण हे ठेवतो भंडारा वगैरे असंही असंही इथे असतं. पहिले 3 सोमवार खिचडीचा प्रसाद असतो चौथ्या सोमवारी शिराचा प्रसाद असतो सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा असते. ओके आणि महाशिवरात्रीला महाप्रसाद होतो महाप्रसाद होतो. आणि आता आपल्यापैकी ते जे एवढे आपले हिंदू बांधव आहेत त्यांचा काय असा अनुभव आहे का तुमचा आहे का तुमचा असं काही म्हणजे स्वतःचा पर्सनली म्हणजे खाजगी तुमचा काय अनुभव आहे का देवाबद्दल? खाजगी अनुभव म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे ह्या विहिरीतलं पाणी तुम्ही विहीर भरता एका ठिकाणी विहिरीत पाणी मिळत नसेल त्या ह्या विहिरीतलं पाणी नेऊन तिथे ओतलं की पाणी लगेच लागतं. हे आज सगळे सांगेल तुम्हाला म्हणजे जे पाणी ते अभिषेक केलं पिंडीवरती या विहिरीतलं पाणी या विहिरीतलं पाणी आता चारी बाजूला ते संपूर्ण ह्या बाजूला म्हणजे समुद्र आहे खाडी आहे खारं पाणी आहे पण हे पाणी किती गोड आहे बघा आपल्या विहिरीतलं आणि या विहिरीतलं हा या विहिरीतलं. तर अजून म्हणजे असं म्हणायचं आहे की आता जेवढ्या पण तुम्ही ट्रस्टी आहेत सगळे जेव्हा मीटिंग होतात तुमच्या सगळ्या काही मंदिराबद्दल हे कोण तुम्ही सगळे मिळूनच सगळे मिळून आणि सात पारेकरी मंडळी मिळूनच आम्ही सगळे कार्यक्रम उत्सव आणि भाविक मिळूनच सगळ्या भाविकांचा खूप प्रतिसाद असतो. सात पारेकरी म्हणजे श्रावणात अहोरात्र साती दिवस रात्र भजन सुरू असतात प्रत्येकाला 3-3 तास असे सात पारेकरी 24 तास असं अरेंज केलेले असतात
नशिबाने म्हणजे मी आज विभाग असा सोमवार पण आहे, दर्शन पण झालं माझं, आणि मला माजी अध्यक्ष आणि अध्यक्ष दोघेही इथेच भेटलेत. नाही खरे, आम्ही सगळे तशी आधी कळलं असतं तर आम्ही सगळे तशी झाले असते. तुम्ही अचानक आल्यामुळे आम्ही तिघे तुम्हाला गावलो म्हणून आणि मी पण असं मला पण आजच असं पण उद्या निघायचंच आहे मला मुंबईला, तर म्हणून मी आज आता मी वेळात वेळ काढून मोठी इंटरव्ह्यू झाला असता आपला, पण तुमचे गुरुजी आणि नऊसाला 100% एक केस अशी झालेली आहे तुम्हाला सांगतो. त्यावेळेला दोन्हीचा वाढदिवस होता, आम्हाला एक 15,000 रुपये कमी पडला, 30,000 रुपये कमी पडला. ते जेव्हा अंधेरीचा दाते म्हणून तो जवळचा जातो श्रावण म्हणून, त्याने बघितल्यानंतर म्हणतो तुमचं ऑफिस आहे का मुंबईला, तर मला वर्गणीच आहे तुम्ही याल का, येऊ नक्की. तर आम्ही मग दृष्टी ठराविक दृष्टी आम्ही केलो, केल्यानंतर माडवरनं फोन केलो त्याला, म्हणतो तुम्ही या मी आहे. तिथे गेल्यानंतर त्याने सगळं आपली स्टोरी सांगितली वैयक्तिक जीवनाची, वैयक्तिक जीवनाची. त्या वैयक्तिक जीवनाची म्हणजे काय, एक तसबीर लावली होती, तुमची निसेस होती कॅन्सरने, म्हणतो म्हणजे 15 वर्ष वाढले. दुसरा मुलगा यांचा होता, त्या ऍक्सिडेंटमध्ये रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये इंजिनियर तो वाढला. तिसरी खोली होती तिकडे सगळं त्यांचं संस्काराचं पूर्ण, तिकडे म्हणतो मी जवळजवळ 2 तास जप करत असं फोन करायचं. हा माझा वैयक्तिक जीवनात वाढला. तुम्हाला म्हणतो कुठच्या नावांचे देऊ पाय, स्वयंभू आशिषित केलं. आम्हाला पाहिजे होते किती, 30,000 रुपये कमी पडवले, 30,000 कमी पडवले, 50,000चा आहे होता. त्याने आम्हाला 30,000 रुपये दिले. जिवंत अनुभव माझ्या जीवनात अनेक अनुभव, कशालाही कमतरता पडत नाही. महाप्रसादाचा महाप्रसादाचा पण आहे ना, दरवर्षी कोण नाही कोण सांगत असतो मी देणार सगळा, मी देणार सगळं स्वतःहून लोक स्वतःहून जनाचे अनुभव आले. भाविकाशी व्यवस्थित वागला पाहिजे, भाविकाला नमस्कार केला आपल्या रत्नागिरी 100 रुपयाचा जरी असला तरी त्याला नमस्कार केला. हो बरोबर, रत्नागिरीची कशी असते अशी द्यायची दिल्यानंतर नमस्कार. आता रत्नागिरीचं सगळ्यात मोठं देवस्थान ग्रामदेवत भैरी, त्या भैरीची पण धुळवड इथे येते. रात्री 2:30 भैरीची धुळवड येते. सगळ्या देवतांच्या पालख्या इथूनच जातात मार्गस्थ. अरे तर तुम्हाला तुम्हाला तिघांना भेटून मला छान वाटलं. तुम्ही मला तुम्हाला वेळ दिला ती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अजून ठरवून आलं असत आम्ही आपण मोठा इंटरव्ह्यू घेतला असता आपण. आणि मेन म्हणजे मी आलो म्हणजे कसं, समर्थ बिर्जेंमुळे, ज्याने आज मला सांगितलं. समर्थ बिर्जेंचा मोठा सहकारी असतो देवाच्या कार्यात, उत्सवात कार्यात मोठा सहभाग असतो त्यांचा, आणि खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह कोऑपरेटिव्ह. शिवकाशी विश्वेश्वराचं हेच ते सिंहासन जे चांदीमधलं आहे, आणि त्याचं टोटल वजन आहे 20 किलो. तर मित्रांनो, हे जे इथे कलश आहेत पाण्याचे, हे ते विहिरीतलं पाणी आहे ज्याने आपल्या शंभूनाथावरती अभिषेक होतो, आणि त्या विहिरीच्या पाण्यानेच अभिषेक होतो. बाकी कुठलं इथे पाणी घेत नाही बाहेरचं. जी इथे प्रकट झालेली विहीर आहे, विहीर म्हणजे ते पाणी, चमत्कारिक पाणी बोलू शकतो. ज्या विहिरीचं पाणी कुठेही विहिरीला पाणी नसेल लागत, त्या विहिरीतलं पाणी जरी तिथे ओतलं त्या विहिरीला पाणी लागते असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, असं म्हटलं जाते ही जी हनुमानाची मूर्ती आहे ही मंदिरासमोरील तळ्यामध्ये मिळालेली आहे होती, त्या मूर्तीची स्थापना इथे झालेली आहे.
तर मंदिराचं मेन एंट्रन्स त्या दिशेने आहे आणि हा तलावाकडे जायचा हा एंट्रन्स आहे इथला. आणि आता मंदिराचं आताचं 2024 महाशिवरात्रीची तयारी जोरदार चालू आहे. मंदिराचं रंगकाम जिथे कुठे काही टचअप असेल ते करत आहेत. त्याप्रमाणे यावर्षी सर्वांनी इथल्या रहिवाशांनी रत्नागिरीतल्या रहिवाशांनी रत्नागिरी भाईचंद्रेश्वरांनी देवाचं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. तर मित्रांनो, हीच ती शिळा जी मगाशी आम्हाला मुलाखतीत सांगितली, अखंड स्वयंभू शिळा. शिळा कसली वाटते हो ना, चिकटला अडकला खरं, चिकटलाय बघा गोले करून. तर मित्रांनो, इथल्या विश्वस्तांनी जे मला आता माहिती दिली मंदिराबद्दल, ती माहिती तुम्हाला कशी वाटली त्याचं कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.